विशाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचना दिल्यानंतर नाशिकमधील धोकेदायक काजीगडीची मनपा प्रशासनाकडून पाहणी करत मनपा प्रशासन अधिकारी वर्ग गोदावरी नदीकाठी वसलेल्या काजीगडी येथे पाहणी करत धोकेदायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाकडून यापूर्वीच दिल्या. नोटिसा देऊन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीत नागरिकांना घर खाली करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत महापालिका अधिकारी अमय जाधव यांनी माहिती दिली. नोटीस आता नाही, नोटीस पूर्वीच दिलेली आहे. जून महिन्याच्या पूर्वीच नोटीस दिली नाशिक महानगरपालिकेने. जे काही धोकादायक घर आहे त्यांच्यासाठी, तर आता आपण तुमच्या माध्यमातून आज इथे आलोय पाहणी करायला. तसं काही धोकादायक भाग आहे तर मी तुमच्या माध्यमातून परत एकदा आवाहन करतोय की या ज्या नागरिकांना ज्यांची घरं धोकादायक भागावरती आहे त्यांनी कृपया करून पर्यायी व्यवस्था त्यांची स्वतःहून करावी. त्यांच्याकडनं होत नसेल तर महानगरपालिकेच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तो हा पूर्णपणे तांत्रिक भाग आहेत, तर त्याच्या बाबतीत एक पूर्णपणे एक महापालिकेचा एक विभागच काम बघतो आहे. तर जे काही तांत्रिक बाबी असतील त्याचा माहिती करून तसं कळण्यात येईल. प्रामुख्याने इथे आपला जीवाचा धोका जास्त महत्वाचा आहे, तो आपण त्यांना प्रामुख्याने सांगितलं की जे काही घर पडणार आहेत जे काही धोकादायक भागावरती त्यांनी तरी पर्यायी व्यवस्था केलेली आहे किंवा त्यांनी करावी. त्यांच्याकडे सोय असेल तर ठीक आहे, तर महानगरपालिकेने ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांची सोय केलेली आहे. आकडेवारी आत्ता माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाही, पण जो काही धोकादायक भागातले जे काही घर आहेत ते पूर्णपणे त्यांची व्यवस्था केली मोठ्या प्रमाणात केलेली आहे. यावेळी नागरिकांकडून आम्हाला कायमस्वरूपी घर बांधून देण्याची मागणी करण्यात आली. जीव महत्वाचा आहे, त्यामुळे नागरिकांची समाज मंदिर किंवा शाळेत तात्पुरती सोय करण्याची शक्यता असल्याचे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापूर्वी अनेकदा काजीगडीचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्याने सुरक्षेची काळजी म्हणून सुरक्षित स्थळी जावे असे आवाहनही यावेळी मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. इशाळवाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आले. तात्काळ काजीगडीची पाहणी करण्यात आली आहे. एनसीएनबीसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.